मी डॉक्टर अनघा कुलकर्णी आज तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज, श्वेतप्रदर, स्त्रियांना पांढरं पाणी अंगावर जातो त्यावरती तुम्ही घरगुती उपाय कुठला केला पाहिजे अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला कारणं सांगते मी, काहीच कारणं सांगते मी, सगळीच कारणं काही कव्हर करणार नाही आहे. तर अतिश्रम, अतिव्यायाम, जंतुसंसर्ग, टेन्शन, डिप्रेशन, हार्मोनल इम्बॅलन्स, प्रेग्नन्सी, नवीन नवीन पाळी चालू होणं आणि मेनोपॉजच्या वेळेला काही रोगांमध्ये सुद्धा व्हाईट डिस्चार्ज होत असतो. तर ही काही कारणं मी तुम्हाला सांगितली, यातली जर का कुठली कारणं असतील तर ती आधी रूल आउट करून घ्या तुम्ही. त्याचप्रमाणे त्या अवयवाचा अति वापर झाला तरीसुद्धा व्हाईट डिस्चार्ज होतो, जंतुसंसर्ग होतो, त्यामुळे तीही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. स्वच्छता त्या ठिकाणची राहिली पाहिजे. त्या ठिकाणी जर का सातत्याने ओलावा राहत राहिला त्या तरीसुद्धा तो जंतुसंसर्ग होतो आणि मग व्हाईट डिस्चार्ज होतो. तर या व्हाईट डिस्चार्जसाठी काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे जर मानसिक विकार अतिप्रमाणामध्ये तुमच्यामध्ये असतील तरीही त्याचं एक लक्षण म्हणून तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज लेडीजमध्ये हा नक्कीच बघायला मिळतो की व्हाईट डिस्चार्ज होतो. बऱ्याच वेळेला कसं होतं की महिलांचं कुठलंही मनाविरुद्ध काही झालं की त्याची मानसिक जी लक्षणं असतात किंवा मानसिक जे कारण असतं त्याचा सगळा परिणाम हा त्यांच्या हार्मोन्समर होतो आणि हार्मोनल इम्बॅलन्स झाला की सुरुवातीला एकतर पाळी येणाऱ्या स्त्रियांना पाळी कमी यायला सुरू होते किंवा मग व्हाईट डिस्चार्ज सुरू होतो. त्याचप्रमाणे हिमोग्लोबिन कमी असलं, कॅल्शियम डिफिशियन्सी असली, व्हिटॅमिन डिफिशियन्सी असली तरीसुद्धा व्हाईट डिस्चार्ज हा व्हायला लागतो. त्यामुळे तुम्हाला मी या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायला पाहिजे घरगुती उपाय सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट, एक महत्त्वाचं, रात्री झोपताना 1/2 चमचे धणे आणि 1/2 चमचे जिरे हे गरम पाण्यामध्ये भिजत घाला, पावडर करून घ्या न भाजता, आणि सकाळी उठल्यावरती 7 दिवस हा काढा घ्या. उकळा ते आणि मग त्यानंतर ते चहासारखं 7 दिवस घ्या. हे 7 दिवस घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर नॉर्मल रुटीन, तुम्हाला जे काय तुमचं रुटीन असेल त्याप्रमाणे तुमचं रुटीन चालू राहू द्या. हे 7 दिवस झाल्यानंतर तुम्हाला पुढचे 7 दिवस तांदुळाचे धुवण घ्यायचं आहे. म्हणजे कसं, तर स्वच्छ चांगले तांदूळ 1-2 चमचे धुवून घ्या, रात्री झोपताना वाटीभर पाण्यामध्ये भिजत घाला आणि सकाळी उठल्यावरती ते कुस्करा आणि ते पाणी घ्या. त्यामध्ये काही पण घालू नका, पाणी प्या. हे पुढचे 7 दिवस करायचं, असं 15 दिवस करायचं, बरं का? बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही. आणि एक महत्त्वाची तिसरी एक गोष्ट करायची, जेवणानंतर तुम्हाला जवस, पांढरे तीळ, ओवा, आवळा सुपारी ह्या 4 गोष्टी एकत्र करायच्या आहेत आणि ह्या जेवण झाल्यावरती तुम्हाला चवचवून खायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, जवस, ओवा, पांढरे तीळ, आवळा सुपारी या सर्व गोष्टी एकत्र करायच्या आहेत आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला चवचवून खायचं आहे. सगळं 1/2 चमचा घ्यायचं, दोन्ही वेळेला खायचं, भाजून घ्यायचं नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जेवण तुमचं पूर्ण बॅलन्स डाएट गेलं पाहिजे, म्हणजे पोळी, भाजी, आमटी, त्याचप्रमाणे भात, कोशिंबीर, सॅलड, मूग, मटकी यांचं उसळ हे सर्व तुमच्या पोटामध्ये व्यवस्थित गेलं पाहिजे. दोन्ही वेळेचं जेवण व्यवस्थित जेवलं पाहिजे. नाश्ता केला पाहिजे. जास्त चहा घेऊ नका, रात्रीची झोप चांगली व्हायला हवी. जास्त कॉफी पिऊ नका. बऱ्याच वेळेला कसं असतं की काम तुमचं असं असतं की रात्रीच्या वेळेला जास्त काम असू शकतं, नाईट शिफ्ट्स असतात बऱ्याच वेळेला,
तर त्यामुळे तुमचं अर्थातच चहा कॉफी जास्त प्यायला जातं आणि मग त्यामुळे पुढे हा हे लक्षण दिसू शकतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही चहा घ्याल त्यावेळेला कंपल्सरी त्यामध्ये वेलदोडा घालून घ्या, आणि जर का तुम्ही कॉफी घ्याल तर त्यामध्ये सुद्धा वेलदोडा घालून घ्या, म्हणजे तुम्हाला चहा आणि कॉफीचे जे साईड इफेक्ट्स आहेत हे तुम्हाला कमीत कमी होते. आणि एक महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगेन की जर का तुम्ही अल्कोहोल कन्झम्पशन असेल, स्मोकिंग असेल, तर ते पूर्णपणे बंद केलं पाहिजे. बाहेरचं खाणंपिणं बंद केलं पाहिजे, म्हणजे कसं प्रोसेस्ड फूड बंद केलं पाहिजे आणि प्रोसेस्ड शुगर कमी करा तुमच्या याच्यामध्ये. म्हणजे कसं स्वीट्स खायचं, चॉकलेट्स खायची, मिठाया खायच्या, हे जास्त कमीत कमी खा, खाऊच नका, खाल्लं नाही तर जास्त चांगलं. साखर कमी, पूर्ण तुमच्या आहारातली प्रोसेस्ड शुगर कमी करा. मग तुम्ही म्हणाल आम्ही बाहेर राहतो, मग आम्ही बाहेरचं अन्न खायचं नाही का? तुम्ही बाहेरचं अन्न खाऊ शकता, कारण की हे बघा, तुम्ही जर का घरगुती खानावळ वगैरे लावलीत, जे बाहेर जर का तुम्ही राहत असाल तर चालू शकेल, पण घरगुती अन्न असावं, फ्रेश होममेड फूड असावं, ते तुम्ही खा, तरच तुमचा हा व्हाईट डिस्चार्ज हे लक्षण तुमचं कमी होईल. कारण की पॅकेट्समधलं फूड खाणं, बाहेरचं अन्न खाणं, याच्यामुळे जे काही केमिकल्स आपल्या शरीरामध्ये जात असतात त्यामुळे व्हाईट डिस्चार्ज वाढतच राहील, कमी होणार नाही. कारण एअर पोल्युशन, फूड पोल्युशन, वॉटर पोल्युशन ह्यामुळे या जगातच आपण राहतो, ते काही आपण टाळू शकत नाही आहे. त्यामुळे जे आपण टाळू शकतो ते आपण टाळलं पाहिजे. जे कोणी नॉनव्हेज खात असतील त्यांनी नॉनव्हेज खायला काहीच हरकत नाही आहे, पण तिखट आणि तेलकट जास्त नको. आणि जेव्हा तुम्ही नॉनव्हेज खाल त्याच्याबरोबर सॅलड कंपल्सरी खाल्लं गेलं पाहिजे. ह्या एवढ्या जरी गोष्टी तुम्ही पाळल्या तरी तुम्हाला निश्चित तुमचा व्हाईट डिस्चार्जचा जो त्रास आहे तो कमी होईल. एक लक्षात घ्या, काही वेळेला तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज हा त्रास तुम्ही गोळ्या औषधं घेऊन तात्पुरता कमी करून घेऊ शकता, परंतु सातत्याने तुम्ही गोळ्या औषधं घेऊ शकत नाही, तर तुम्हाला डाएटवरच फॉलो करायला लागतं, आपली लाईफस्टाईल आपल्याला मॉडिफाय करायला लागते. आणि जर का सातत्याने व्हाईट डिस्चार्ज होत राहिला तर त्या ठिकाणी खाज येणं किंवा त्या ठिकाणी दुर्गंधी येणं अशी काही लक्षणं दिसू शकतात, ड्रायनेस येऊ शकतो त्या ठिकाणी, आणि त्याचं इन्फेक्शन उलटं गर्भाशयाला जाऊ शकतं. अशी ही काही लक्षणं तुम्हाला वाढू शकतात, तुमचा त्रास हा वाढू शकतो. त्यामुळे व्हाईट डिस्चार्ज असेल तर वेळेत त्याची काळजी घेतलेली कधीही चांगली. आणि हे एक साधं लक्षण आहे. काही वेळेला कसं असतं की खूप मोठा रोग आतमध्ये असतो आणि त्याचं लक्षण म्हणून सुद्धा हे असू शकतं, तर एकदा तुम्ही तुमच्या गायनाकॉलॉजिस्टला दाखवून घ्या. हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.